तू नीट बोल रे बाळ बोल नको तुझ्या तुझ्या अवकाशी जरा तू नीट बोल अरे बाळ तू तू माहिती आहे मला तुझ्या अवकाश तुमचे संस्कार तुमच्या अवकाश सगळं माहिती आहे बाळा तुला बोललो नाही तू बोलायचं कारण नाही शासकीय सदस्य आमचे तरी आलेले ते आम्ही आता हे फक्त ही आमची पहिली ट्रस्टची समिती बैठक शेतकऱ्याला का बोलवले खाली सगळे शेतकरी होते आमचे ते मी नाही बोलवले बाबा मला नाही माहिती मला त्या शेतकऱ्यांना एक तर का बोलवले कुणी बोलवले ते आता ते जिल्हाधिकारी आणि माननीय समितीला माहिती जिल्हास्तरीय तक्रारी वर्ग समितीची बैठक असेल तर सगळ्या लोकप्रतिनिधींना तुम्ही निरोप द्यायला पाहिजे ना नाही 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 फक्त सत्ताधारी लोकप्रतिनिधीला निरोप द्यायचा आणि विरोधी पक्षाच्या लोकांना निरोप द्यायचा असं सांगा ना की बैठकच नाही बैठक आहे बैठक म्हणाल आमची बैठक म्हणाल आता ही पद्धत बरोबर नाही सर मला काय वाटतंय ही म्हणजे कसं आहे शेवटी शेतकऱ्याच्या बाबतीत सगळे जण तेवढे संवेदनशील आहेत नाही कुणाला वाटतंय का विरोधी म्हणून पण एकाच लोकप्रतिनिधीने यायचं त्यानं सगळं मीच करतोय असं दाखवायचं मीच सगळं मिळवलं ही कुठली पद्धत आहे आमची जिल्हास्तरीय समितीचे मुख्य शासकीय सदस्य आहेत आमची मीटिंग याचा आमचं लोकप्रतिनिधीला बैठकला निमंत्रित करतो नाही उघडत आहे ते नॉर्मल लोकप्रतिनिधी म्हणून मला सांगतात दुसरं काय नाही असं नाही सर नॉर्मल नाही नाही साहेब आम्हाला सांगा कसं आहे आप जिल्हाधिकारी साहेब आमचं प्रशासनाबद्दल आक्षेप नाही आमचं म्हणणं काय तुम्ही जिल्ह्यातल्या तक्रारीला जिल्हास्तरीय निवारण समितीची बैठक आहे म्हणून तुम्ही प्रेस नोट दिली कोणी मी ऐका आधी प्रेस नोट तुमच्याकडे आहेत का पंचनाम्याच्या कॉप्या हा कंपनी पंचनाम्याच्या कॉप्या आहेत का तुमच्याकडे मग कुठे कशाच्या आधारे कशाच्या आधारे तुम्ही सांगता शेतकऱ्याला पंचनाम्याच्या कॉप्या घ्या म्हणजे शेतकऱ्याला कागदी घोडे नाचवायला लावायचे काय नाही सांगितलंय तुम्ही तुमच्याकडे पंचनाम्याच्या कॉप्या नाही अजून शेतकऱ्याला तुम्ही 550-200 रुपये खर्चायला लावणार त्याला पंचनाम्याच्या कॉप्या काढा म्हणणार ही कुठली पद्धत आहे माझं त्याच्यात स्पष्ट म्हणणं आहे साहेब तुम्ही या सगळ्या गोष्टीचं ग्रामसभेपुढं सामूहिक वाचन करा तुम्ही तुम्ही शेतकरी कुठलाही कुठेही अर्ज करणार नाही शेतकरी कुणालाही मागणार नाही तुम्ही आमचं म्हणणं आहे का त्या पंचनाम्याच्या कॉप्या तुमच्याकडे आता सध्या तर नाहीत तुम्ही विमा कंपनीकडून त्या मागून घ्या आणि त्या पंचनाम्याचं सामूहिक वाचन तुम्ही ग्रामसभेत करा आणि सगळ्याला समप्रमाणात विमा द्या ग्रामपंचायतीला मार्गदर्शन प्रोसेस केली का नाही तशी आपण आता आलेली याद्या आणि ते पंचनाम्याच्या कॉप्या त्यामुळे जर सोमवारी किंवा मंगळवारी तो म्हणलं त्या मिटअप म्हणणार त्याच्यानंतर अजून पुन्हा जे शेतकऱ्यांचे काय शेतकरी कुठलाही तुमच्याकडे अर्ज करणार नाही सर त्यांना तीस कागद पत्रावळी नाचवायची समजा त्यांनी काय केले तर कंपनीने चूक ऑलरेडी केली दोन चुका केल्या त्यांनी काय केले की ऍक्च्युली जो 15 दिवसाचा कालावधी असतो डेटचा तर त्यांनी एक वेटेज लावले 50% आणि 50% कमी करून टाकले शेतकरी म्हणतात त्या शेतकऱ्यांच्या ऑब्जेक्शन मध्ये तथ्य आहे शेतकरी का आले म्हणजे मला माहित नाही त्याला मी जबाबदार ना जे मी सगळेजण टेप करतो ना सारी गोष्ट आहे की तक्रार बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे काल मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की तक्रार निवारण समितीची बैठक आपण घ्यावी म्हणून आणि लोकांना कल्पना दिली होती की अशी अशी बैठक आहे म्हणून आणि स्वाभाविक गोष्ट आहे की अडचण आहे ती समजून घेऊन सोडवून आपली जबाबदारी असते मार्ग जो आहे पूर्ण निघालेला आहे मार्ग निघाल्या म्हटल्यानंतर आता काय त्याच्यामध्ये एक आठवडा आपल्याला वेळ द्यायला सांगितलाय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण विषय जो आहे तो ऐकून घेतलाय त्यांची जी काही औपचारिक बैठक आहे ऑफिशियल बैठक आहे त्यांच्या त्यांच्या नियमाप्रमाणे ते नंतर घेतील याच्यामध्ये कोणी आक्षेप घ्यायचं काही कारण नाही ना नाही सर काय झालंय खाली शेतकरी किती वाजल्यापासून आले खाली शेतकरी तुम्ही होता खाली किती वाजल्यापासून आले किती वेळ झाले शेतकरी खाली आले 4-4 तास 5-5 तास शेतकरी आले एक तर त्यांच्यावर अन्याय केलाय एका शेतकऱ्याला 500 रुपये देता एका शेतकऱ्याला 50,000 रुपये देता बांधवा शेजारी बांधाय त्याच्यावर अन्याय केलाय त्याला बोलवलंय 4-4 तास 5-5 तास खाली बसवतो का खेट मारा माझं साहेब ते स्पष्ट म्हणणं आहे आता तुम्ही म्हणता तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांना अर्ज करावे आणि पंचनाम्याच्या कॉप्या मागून घ्या मला मला काय म्हणायचंय एसीओ सांगताय पंचनाम्याच्या कॉप्या यांच्याकडे नाही आणि तुम्ही शेतकऱ्याला सांगताव की पंचनाम्यासाठी पंचनामे कधीपर्यंत द्यायला सांगितले जाणार विमा कंपनी कधीपर्यंत देते कॉपी मला एका प्रश्नाचं उत्तर द्याव तुम्ही शेतकऱ्याला सांगताव ना पंचनाम्याच्या कॉप्या घ्या म्हणून पंचनामे तुमच्याकडे पंचनाम्याच्या कॉप्या आहेत त्या सांगा मला आहेत का पंचनाम्याच्या कॉप्या पुढच्या आठवड्यात पंचनाम्याच्या कॉप्या कधीपर्यंत देत आहे
कृषी विभागाकडे कधीपर्यंत हीच मला सांगायचंय की पंचनाम्याच्या कॉप्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडे नाही आणि आपण सांगतो की त्यांना त्यांच्याकडे अर्ज करून कॉप्या घ्या त्यांच्याकडे नाही तर कुठून देणार आहे. नाही नाही आम्ही सूचना दिली त्यांना की मंगळवारपर्यंत माझं साहेब तुम्ही काय सूचना दिली नाही. ही जी दिशाभूल चालू आहे ना ही दिशाभूल बंद झाली पाहिजे. कशामुळे तुम्ही खोटं सांगता? प्रशासनाकडे कॉप्या नाहीत आणि तुम्ही कशामुळे खोटं सांगता? दिशाभूल करायची नाही साहेब. खाली लोक एवढे आले त्याची दिशाभूल करायची. खाली आता कोणी थांबलं नाही, सगळ्यांना एक्सप्लेन केलंय, सगळे निघालेले आहेत. तुम्ही रेकॉर्ड करताय खूप चांगलं आहे आणि काय चाललंय ते लक्षात झालं तुमचं. ते सगळ्यांना या सगळ्याचं नंबरिंग करून घ्यावं लागेल. या डिटेल्स आहेत माझे, एक पीए थांबेल जे नंबरिंग 1 2 3 4 होऊन जाईल आणि यांना आपण सगळं अवेलेबल करून जे काय आलं का कुठल्याही लोकप्रतिनिधींना दिशाभूल करायच्या बांधणीत पडू नये.